जिल्ह्यातील अनेक गावांना रस्तेच नसल्याने बस सेवा सुरू करता येत नाही अशी माहिती परिवहन विभागाचे आघार प्रमुख स्वप्नील सरार यांनी दिली. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे घोषवाक्य एसटी महामंडळाचं आहे, परंतु जिल्ह्यात अनेक गावांना रस्तेच नसल्याने बस सेवा सुरू करता येत नाही. एसटी महामंडळ आघार 2 मध्ये खुलताबाद, फुलंब्री आणि औरंगाबाद तालुक्याचा पश्चिम भाग येतो. या 3 तालुक्यातील 10-15 गावांना रस्तेच नाहीत, त्यामुळे अद्यापही बस सेवा पोहोचली नाही अशी माहिती आघार प्रमुख स्वप्नील झनार यांनी दिली. रस्त्याच्या अभावामुळे किंवा आमच्या गाडीला जाण्याइतपत रस्ता नसल्याने जवळपास ह्या 3 तालुक्यातील साधारणतः 10 ते 12 गावांना आम्ही एसटी बसची सेवा पोहोचू शकत नाही. तरी आम्ही त्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत प्रवाशांना एसटीची सुविधा देण्यासाठी. रस्ते जर तयार झाले त्या प्रमाणात किंवा त्या गाडीच्या नुसार तर आम्ही सेवा देण्यास तयार आहोत. 1000 आणि 500 रुपयांच्या नोटांमुळे आघार 2 ला प्रतिदिवस 1 लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे असंही स्वप्नील झनाड यांनी सांगितलंय. 8 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून 1000 आणि 500 नोट बंदी आली. त्याचं एक साधारणतः सुरुवातीला 10 दिवसमध्ये 1-12% अर्निंग डेपोचं अर्निंग घटलेलं आहे. तसेच प्रवासी भारमान हे 5% घटलेलं आहे. त्यानंतर जशा 2000 व 500 नोटाचं चलनात यायलं आहे तसतसं उत्पन्न पण वाढायलं आहे आणि भारमानमध्ये पण वाढायलं आहे.